पनवेल महापालिकेच्या झोपडपट्टी सुधारणा पुनर्विकास व सामाजिक विकास समितीची बैठक सभापती प्रकाश बिनेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी महापालिका भवनात झाली. या बैठकीत झोपडपट्टीवासियांच्या विविध विषयांवर चर्चा झाली. झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रश्न महत्वाचे असून ते सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे सभापती प्रकाश बिनेदार यावेळी म्हणाले. उपस्थित सदस्यांनी यावेळी विविध सूचना केल्या त्यावरही चर्चा झाली. झोपडपट्ट्यांचे झालेले सर्वेक्षण त्यातील शक्य असलेल्या झोपडपट्ट्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन करणे तसेच शासनाच्या विविध समाजोपयोगी कल्याणकारी योजना महापालिका क्षेत्रात राबविण्याबाबत विचारविनिमय या बैठकीत झाला. यावेळी नगरसेवक सीता पाटील व एकनाथ गायकवाड यांनी खांदा कॉलनीतील पूर्वापार असलेल्या या झोपड्या सिडकोने तोडून त्यांच्यावर अन्याय केल्याचे सांगून प्रथम पुनर्वसन झाले पाहिजे असे नमूद केले. झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी 2 तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करून ते म्हाडाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. झोपडपट्टी धारकांना शासकीय योजनांचा लाभ झाला पाहिजे व त्यांना हक्काचे घर मिळाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील असेल असे सभापती प्रकाश बिनेदार यांनी यावेळी स्पष्ट केले. पनवेल नगरपालिका क्षेत्रामध्ये 26 चोपड्यांचं सर्वेक्षण झालेले आहे. या 26 चोपड्यांचं सर्वेक्षण या ठिकाणी समितीसमोर अवलोकनार्थ सादर करण्यासंदर्भातला एक विषय होता आणि दुसरा विषय होता की 26 झोपडपट्ट्यांपैकी शक्य असलेल्या झोपडपट्ट्यांचं त्याच जागेवर पुनर्वसन करण्यासंदर्भातला निर्णय घेणं हा एक विषय होता आणि तिसरा होता की समाजोपयोगी कल्याणकारी योजना महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबवण्यासंदर्भात निर्णय घेणं हा विषय होता. या आजच्या या बैठकीच्या संदर्भात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली आणि झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन लवकरात लवकर व्हावं या दृष्टिकोनातून ही समिती या ठिकाणी काम करते आहे.